जे काय डिमांड मध्ये मिळतं ते सगळं आहे. 1 किलो साखर फ्री आहे 1500 खरेदीवर, 3000 खरेदीवर 2 किलो, 4500 खरेदीवर 3 किलो. कच्छची वस्तू बहुतेक आहेत बाय वन गेट वन फ्री. कपा 150 रुपयाला, 180, 100 रुपयाला छान छान कपडे बघू शकता. पण एक फ्री आहे चाय पावडर. ते बघू शकता सगळ्या प्रकारचे कडधान्य आहे तिथे. 1/2 किलो, 1/4 किलो, 1 किलो सगळ्या पॅकिंग आहेत. सगळ्या पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे. ते 400 रुपये प्राईस दिले एक आणि आहे की तिला 170 रुपये घ्या. हे पण बाय वन गेट वन आहे, पण ते बिस्किट भरपूर ऑफर आहे ना इकडे. डिमार्टपेक्षा जास्त ऑफर आहे इकडे. ऑफर तर भरपूर आहेत आणि मेन म्हणजे लावलंय भरपूर सगळं व्यवस्थित आहे. भरपूर गोष्टी आहेत, बाय वन गेट वन खूप स्वस्त आहे. शॅम्पूवर पण बघू शकता भरपूर ऑफर आहेत, बाय वन गेट वन ऑफर आहेत. ट्रॉली आमच्या भरल्यात दोन्ही पण चांगल्याच गच्च. तर आता मी निघालेलो आहोत गणपती बाप्पाचा सामान, गणपती बाप्पाचा नाही किराणा सामान घ्यायला चालू आहे पटेलमध्ये. दरवर्षी डीमार्टला जातो आणि आता चालू आहे पटेल ग्रुपाला सोडते स्कूलमध्ये. आदल्याला आणायला चालेल पप्पा. पप्पा आले, चलो किराणा सामान घ्यायला. आता आदल्याचा फ्रेंड आला, आदल्याचा फ्रेंड बऱ्याच दिवसात दिसला. हाय, मी घाबरत त्याला. चांगला आहे तो बिचारा, चांगला आहे ना बाबू. हाय, येतोस तू? येतोस का? येतो का माझ्यासोबत? न काय घाबरते त्याला, चांगला येतो, गुणाचा आहे बोरगा. येतो का? बाय बाय. चलो चलो, हा पटेल मार्ट इथे भिवंडीमध्ये नवीन ओपन केले, बरेच झाले 4-5 महिने. पण इथे ऑफर खूप चांगले असतात, डीमार्ट सारख्याच जवळ ऑफर असतात, म्हणून यावेळी डीमार्टला गेलो नाही. दरवेळी आम्ही डीमार्टला जातो. सामान ॲक्च्युली मी तांदूळ, गहू, परत कडधान्य, डाळी सगळ्या भरल्यात. आता काय इथे जे काही थोडंफार सामान लागेल ते इथून घेते. बरंचसं सामान मार्केट म्हणजे आमच्या मार्केट भिवंडीतून भरलेलं आहे. मी बऱ्याच दुकानातून सामान घेते, म्हणजे एकाच दुकानातून सामान कधीच घेत नाही, 4-5 दुकानातून सामान घेते वेगवेगळ्या दुकानातून. डाळी आणि कडधान्य एका दुकानातून घेते, तांदूळ, गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी हे सगळं वेगळ्या दुकानातून घेते. आणि असं जे काय येतं हे सामान लागेल, बाकीचं इतर मसाले बिसाले साबण वगैरे तर ते सगळं इथून घेते. आपल्याला फिनेल वगैरे पण पाहिजे तर सगळं घेते. आता मी दाखवते फिनेल, आम्हाला सनीचा लागतो, सनीचाच घेते मी. हा ॲक्च्युली स्वस्त आहे पण माहीत नाही कसं आहे ते, रेग्युलर आम्ही यूज करतो. सगळे बाय वन गेट वन बरेच ऑफर आहेत, सगळ्यावर ऑफर आहेत, MBPR आहेत सगळे. आणि साबणावर पण बाय वन गेट वन आहे इथे. हे पण काहीतरी एकावर एक फ्री आहे, भांडी कसं साबण आहे. आणि हे पण काहीतरी एकावर एक फ्री आहे, हे बॉटल पण. भरपूर ऑफर असतात इथे, डीमार्टसारखेच जवळजवळ ऑफर असतात, त्याच्यामुळे मी यावेळी डीमार्टला गेले नाही तर मग सगळं आमची शॉपिंग बहुतेक डीमार्टमधूनच असते. इकडे पण बघू शकता सगळं बहुतेक गोष्टी बाय वन गेट वन आहेत इथे. सूप घेते, सूप सगळे इकडे कंटेनर वगैरे आहेत, सगळे बॉटल्स प्लास्टिकच्या, डब्बे वगैरे, टिफिन, बरंच काय काय आहे. जे काय डीमार्टमध्ये मिळतं ते सगळं आहे. कपड्याचं पण आहे, भांड्यांचं आहे, इकडे भांडी वगैरे आहेत सगळी. टिफिन खूप मस्त आहेत, स्टीलचे टिफिन आहे. ऑफर आहेत वाटतं, 1 किलो साखर फ्री आहे 1500 खरेदीवर आणि 3000 खरेदीवर 2 किलो. 4.5 आहे ना, 4500 खरेदीवर 3 किलो असं काहीतरी आहे. भांडी पण मस्त आहेत सगळी, छान आहेत. टिफिन डब्बे वगैरे चांगले आहेत. टोप बघ एवढीच आहेत, मस्त छान आहेत एकदम. त्याची भांडी ते हे पण मस्त आहेत, छोटे छोटे डब्बे, भारी आहे सगळं. हे पण टिफिन आहेत, कितीला छान आहे, 190 रुपयाला टिफिन, मस्त आहे. प्लास्टिकचे लोकचं काही कामच नाही, तोडलं कृपाला पण चांगला डब्बा घातला यातला, तोडला तिने. भांडी खूप मस्त तिथे, भांडी बघितलीच होती कधी, मस्त भांडी. केकची पण भांडी आहे तिथे, बाऊल म्हणजे मोल्ड वगैरे आहे तिथे. भांडी सगळीच आहेत, भरपूर आहेत भांडी. पिठासाठी आहे, स्पून आहे. हे 250 रुपयाला, तिकडे 150 रुपयाला होतं मुंबईच्या मार्केटला मी गेले तेव्हा. हे घ्यायचं होतं लिंबूचं, हे घेते मी. तर कप पण आहेत बाय वन गेट वन आणि ग्लास आहेत, काचेचे कप आहेत बाय वन गेट वन फ्री. इकडे पण बाय वन गेट वन फ्री आहे, इकडे पण काहीतरी आहे बाय ग्लासेस
कच्छची वस्तू बहुतेक आहेत, बाय वन गेट वन फ्री कप वगैरे आहेत. कढई पण छान आहेत, एकदम स्टीलच्या कढई आहेत. पाणी पिण्यासाठी किंवा दही लावायला छान आहे. मस्त आहे बरं, 119 रुपयाला छान आहे. हे मस्त आहे कढई छोटीशी. इकडे सगळे ओट्स वगैरे आहेत. इकडे कपड्यांचं आहे सगळं. कपडे पण चांगले आहेत, चांगल्या क्वालिटीमध्ये चांगले कपडे आहेत. 150-150 रुपयाला, 180-100-100 रुपयाला छान छान कपडे बघू शकता. आणि कपडा मेन चांगला आहे इकडचं, रेग्युलर यूजसाठी आहेत कुणा. आणि असे पण चांगले आहेत, छान आहेत कपडे सगळे. इकडे पण सगळे कपडे आहेत, जीन्स वगैरे शर्ट्स वगैरे आहेत. इकडे सगळं चहा कॉफी अरे ते सगळं आहे. ते पण एकावर एक फ्री आहे चाय पावडर. त्याच्यावर टिफिन पण डब्बा फ्री आहे याच्यावर, काहीतरी सोसायटीचे आहे. 2 पॅकेट घेतले. इकडे सगळं स्टेशनरी आहे, स्कूलमधले मुलांचं वगैरे जे काय लागतो सगळं आहे. स्टेशनरीचं सगळं सामान आहे ते. आणि इकडे नॅपकिन वगैरे टॉवेल्स परत हे छान आहे. नाही आहे मस्त आहे, 100 रुपयाला छान आहे, 109 रुपयाला. आणि इकडे या साईडला सगळं किराणा सामान म्हणजे आपला कडधान्य डाळी या सगळं आहे बघू शकतो. सगळ्या प्रकारचे साबुदाणे आहेत, छोटे मोठे घेऊ तसे आहेत. सुट्टे पण असतात आणि असे पॅक पण असतात. भगर आहे, सगळं ए टू झेड सामान आहे बघ. खोबऱ्याचा किस पण आहे आणि तुकडे पण आहेत आणि एकदम डेसिकेटेड कोकोनट ते पण आहे आणि सुका खोबरा ते पण आहे, नारळ पण आहेत. बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हे सगळे खजूर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. इकडे ड्रायफ्रूट्स आहे सगळं आणि सगळं सिस्टमॅटिक आहे ते. सगळं व्यवस्थित सगळं लावलेलं आहे, प्राईस वगैरे सगळं व्यवस्थित लावलेलं आहे. ते मसाले आहेत सुहानेचे मसाले. काही गरम मसाले जास्त लागत नाही, मी घरी करते त्याच्यामुळे गरम मसाल्याची काही एवढी गरज नाही लागत. आणि बऱ्यापैकी घेतलेले आहेत मागच्या महिन्यात मी मार्केटमध्ये एका गेली तिकडून आणलेले. इकडे सगळे तांदूळ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तांदूळ गहू आणि शेंगदाणे वगैरे सगळं सुट्टा आहे. 1/2 किलोच आहे का? इकडे घी आहे सगळं, घीचे सगळे प्रकार आहेत. दाखवते कुठले कुठले घी आहेत. सगळ्या प्रकारचे घी आहेत आणि ते पॅकेट्स आहेत. तेल वगैरे आहे, तेलाचे रेट बघूया काय काय आहेत. जेमिनी आहे 122 आणि हे काय सनरिच 107, हा कुठला माहीत नाही. संडे 115 स्वस्त, तेल स्वस्त झालं आहे. प्रिया 103 आहे, चांगले रेट आहेत. तेल जरा स्वस्त आहे, बाकी स्लीपर्स वगैरे आहेत आणि स्वस्त आहेत. चांगल्या किमतीमध्ये असतात, चांगल्या क्वालिटीमध्ये असतात मेन म्हणजे, आणि स्वस्त पण असतात. डाळी सध्या भरपूर महाग झाल्यात. मागच्या महिन्यापेक्षा डायरेक्ट डाळीच्या किमती वाढवूनच टाकल्या गणपतीजवळ आले तर. हे चांगलं आहे की 1/4 किलो पण असतो, म्हणजे 1/2 किलो 1/4 किलो 1 किलो सगळ्या पॅकिंग आहेत. सगळ्या पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे. ते बघू शकता सगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत इथे. मोदकाचं पीठ 80 रुपयाचं पॅकेट आहे, 50 रुपयाला काहीतरी आहे. डाळडा घेते, डाळडा मला शंकरपाळीला लागेल त्याच्यामुळे. डाळडा काही जास्त लागणार नाही, डाळडा शंकरपाळीला करंजीला यायला लागेल थोडंसं, त्याच्यामुळे जास्त नाही घेत, थोडंसंच घेते. बाकी मला घी लागेल जास्त. साखर पण झाली माझी भरून, साखर नाही घ्यायची आहे. साखर भरली तर साखर फ्री भेटेल आपल्याला इथे. तेलाचं काही समजत नाही, तेल मार्केटमधून आणायचं आहे काय करायचं आहे तर मिस्टरांनी जर बघतील ते. कारण मार्केटमध्ये पण तेच रेट असतात आणि इथे पण जवळजवळ तेच रेट असतात. तूर डाळ 175 रुपये, मूग डाळ पॅकिंगचे असे थोडे रेट थोडे वाढलेले असतात आणि हे सुट्टे असतात त्याचे थोडे रेट कमी असतात. हे बघ चणा डाळ 106 रुपये, तिकडे 124 होते, इथे इथे 106 आहेत. पॅकिंगचे ते थोडे जास्त होते रेट. बासमती तांदूळ घेतले मी काल, 25 किलो तांदूळ घेतलेत वाडा कोलमचे.
पण बासमती आहेत ऑलरेडी घरात आणि तुम्ही 2 किलो घेतले मी काल. तांदूळचं मोठं दुकान आहे, तिथून घेतले कारण तिथे स्वस्त पडतात मला तांदूळ. इकडे बेसन आणि मैदा आहे. रवा पाहिजे मला, बारीक पाहिजे रवा, एकदम बारीक फाईन भेटला. करंजी करायची, त्याच्यासाठी रवा पाहिजे. बेसन आणलं रिलायन्समधून, पण थोडंफार सामान भरलं आहे रिलायन्समधून, पण मी बेसन वगैरे सगळं घेऊन आले. इथे पण तेच रेट आहे, 109 रुपये किलो आहे. लापशी घेते, लापशी गणपतीमध्ये मी एकदा करतेच. नाही, सोयाबीन चूर आहे, हे मोठे सोयाबीन आहेत, सोयावडी, आणि छोटे पण आहेत. चवळी पाहिजे, चवळी काल घ्यायला विसरली मी. चवळी 1 किलो दे, हे 1.5 किलो म्हणते ना. अय्या, कोण आला रे, कोण आला रे, कोण आला रे, कोण आला रे, पप्पा आले. नाही, बसायचं वगैरे नाही याच्यामध्ये. आले आले आले, पप्पा आले. आज्ञा आली स्कूलमधून, एक गेली एक आली. मस्त गणपतीची गाणी लावली. हे मस्त 109 रुपयाला आपलं इथे हॉलमध्ये टाकलं आहे ना, पाहिजे होतं ना. चांगले मजबूत आहे आणि बापरे मोठ्यात कुंड्या भरपूर झाडाच्या कुंड्या झाडांसाठी. एवढा मोठा पाहिजे, आवडती वस्तू भेटली यांची. जास्त घेत नाही ना हल्ली, मॅगी असं आणत नाही. मग आता काय काही तरी ठीक आहे. टोमॅटो सॉस इतर भरपूर ऑफर आहेत ना सॉसवर. इकडे बाय वन गेट वन बरेच आहेत सॉसेस, सगळे मेन्यूज आहेत. एक ग्लेस फ्लेवर आहेत वाटतं वेगवेगळे. बासुंदीचं काहीतरी, बासुंदीचे पॅकेट. मला बासुंदी ओरिजिनल लागते. अगरबत्त्या पण आहेत, बाय वन गेट वन. अगरबत्त्या भरपूर झाल्या आहेत आपल्याकडे. आता पितांबरी लागेल, पितांबरी 1 किलोच घेते. आम्हाला भांडी देवाची भरपूर घासावी लागतात. इथं मस्त असं टिफिन आहे, तर भारी आहे तिकडे टिफिन त्या साईडला. तीनशे 400 रुपये प्राइस दिले एक, आणि आहे की तिला 170 रुपये. घ्या मग एक दीदीला टिफिन घ्यायचं आहे याच. हां चांगले स्टीलचे आहेत ना, चांगले आहे, मजबूत आहे. आणि 300 रुपये पाव कापूर, 150 रुपयाचा बॉक्स आहे, 100 रुपयाला आहे, चांगलं आहे. इकडे देवाचे सगळे भांडी आहेत, ते पण आहे. हे धूप वगैरे आणले सगळे मी, तर आहे सगळं सामान आहे, बहुतेक सामान आणलं आहे. भरपूर इकडे पण काय हे पण बाय वन गेट वन आहे, पण ते टेस्ट माहिती नाही मला कशी आहे त्याची. नको तर प्रवीणचं चांगलं असतं. पापड खाना मना आहे आपको, आहेत घरामध्ये ऑलरेडी. हा छोटे छोटी साईज नाही आहे पण इथे. हा हिंग राहिले, हिंग हा भारी आहे. हिंग यूज केलं आहे मी, मस्त हिंग आहे, एकदम स्ट्रॉंग आहे भरपूर. हाच घेते अहो. हे सगळे मिक्स हर्ब्स आहेत, पिझ्झा मसाला, बरेच काय काय आहे, चिली फ्लेक्स, ओरेगनो असेल याच्यात. तुम्ही काही तर काही सामान भरायला बसलेत, कामाला लागले. आणि ही काय हिचं काय चाललंय दादा, नवीन बिझनेस. ड्रायफ्रूट महाग आहे तिथं जरा, ड्रायफ्रूट रिलायन्समधून घ्यायला लागते. गुळ आणलंय मी 1 किलो रिलायन्समधून आणलंय, 1 किलो रबस होईल ना तेवढा. शेंगदाणे घेतले, अर्धा सामान तर रिलायन्समधून घेतलंय बहुतेक. जे जे सामान मला रिलायन्समध्ये असं वाटलं स्वस्त आहे तर तिथून घेतलंय, अर्धा सामान मार्केटमधून घेतलंय. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं सामान घेतलंय मी, माझं सामान एका ठिकाणावर कधीच नसतो. कशा नको नको नको, ते बाप्पा आहे ना घरामध्ये, घाण नाही करायची गरज. ते आपल्याकडे जागा आहे का ते करायला, ते नको. ते ऑलरेडी होतं कारण की घाण किती करायची पूर्ण घरामध्ये ते लोक. बाकी कुठला पण खेळणं काय ते घ्यायचं नाही. हे घे हा घे, असं काय नाही. एम जी आज्ञा तोंड वाचून बसलेली आहे, मजा आली नका मारू. इकडे पण ड्रेसेस आहेत सगळे, टॉप्स वगैरे आहेत. कोणाला, कृपाला, कृपाला भरपूर कपडे झाले आता.
ती चार ड्रेस घेतले, अजून किती कपडे येते तिला? टोस पाहिजे हा, घ्या ना, बिस्किट पण लागते ना ते. बिस्किट भरपूर ऑफर आहे ना इकडे. तू आलीस ना आता, केवढा सारा खाऊ भेटेल तुला. आवडते हे बघ, कसं लागतो मला आवडतो, माझा फेवरेट आहे जिम जॅम. आणि पार्लेजी लागेल ना, हा हे घेऊ का छोटेवाले? पार्लेजी काहीतरी लागतात, आवडतात मला. पोरण लागतो, पोरांचीच मजा आहे. हा बघ गुड डे, डीमार्ट पेक्षा जास्त ऑफर आहे इकडे. भरपूर ऑफर आहेत. नारळ बघ 20-20 रुपयाला येते, मस्त नारळ आहेत हे बघ, मोठे मोठे नारळ आहेत. नारळ देसी गुड आहे, 70 रुपयाला आहे, 1 किलो आहे ना. घेतला मोदकाचं पीठ, घेतला घी, घेतला पटेल यांना मध्ये लावणं हे व्यवस्थित. हा एकदम सिस्टमॅटिक लावले ऑफर, पण ऑफर तर भरपूर आहेत, आणि मेन म्हणजे लावले भरपूर सगळं व्यवस्थित त्याने. दुसरी ट्रॉली घ्यायला गेला आता. अरे काय हा, ए घेतली नी, माय फेवरेट चिक्की पप्पा. हा मी आली का घेतीस ही चिक्की, माझी फेवरेट आहे. हे पण घेऊ, गणपती आपले. खाना खजाना भरपूर आहे, चॉकलेट्स पण आहेत, आपले केकची पण चॉकलेट्स भरपूर आहेत. बडी सोप्स आहेत इथे सगळ्या प्रकारच्या, भरपूर भरपूर काय 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 आहे. चॉकलेट्स आहेत, एकावर एक फ्री आहेत. काजू कतली पण एकावर एक फ्री आहे. तिथले बस झाले मला, हे नको आहे. पप्पा माझ्या आवडती वस्तू घेतातच. चिक्की घ्यायला लागतो, जागा आहे का याच्यावर एवढं ठेवायला? काय बोललीस? नमकीन घेऊ कशाला? 180 रुपये काय का ते ट्रान्सफर करते. ओ हा चिवडा नमकीन आहे. खाकरे पण आहेत मस्त, इथं सगळ्या फ्लेवरचे खाकरे आहेत, आणि चिवडे पण भरपूर आहेत प्रकारचे. हे पण आहेत सगळे, सगळ्या प्रकारचे चिवडे आहेत. डायट चिवडा घ्यायचंय. वा वा, गाणं मस्त झालं ना, गाणं भारी लागलंय. नाचते आमच्या आज्ञा. भरपूर गोष्टी आहेत, बाय वन गेट वन खूप स्वस्त आहे. कोकम सरबत पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ए कुठला घ्यायचं आज्ञा? मोती साबण आला एवढ्या लवकर. पिंक हा पाहिजे, घे तुझा फेवरेट. अच्छा मस्त वास येतो, फेवरेट. कपड्यांची पावडर शॅम्पू आहेत बऱ्याच प्रकारचे, सगळे शॅम्पू तेल, शॅम्पू आणि तेल सगळं झालंय घेऊन. शॅम्पूवर पण बघू शकता भरपूर ऑफर आहेत, बाय वन गेट वन ऑफर आहेत. मस्त आहे, खूप छान आहे. आणि आता तर जास्तच ऑफर आल्यात. ट्रॉली आमच्या भरल्यात दोन्ही पण चांगल्याच गच्च. पण आहेत मिल्की मिस्टीचे 85 रुपीज आहेत, आणि बाकीचे श्रीखंड वगैरे. श्रीखंड मी घेतला काल रिलायन्समधून. आता इथे दूध पण घेतलं आहे, दही पण घेतलं आहे. मटार बघते फक्त आता, मटार फ्रोझन मटार हवे होते मला. फ्रोझन मटार आहेत काही ते आज? 3 किलो साखर फ्री भेटते मला. 4,500 वरती शॉपिंग केली तर 3 किलो साखर भेटते. लिस्ट काढली नव्हती घरी येताना, पण दोन डबे भेटले आपल्याला. या प्रकारे आमची शॉपिंग झाली आहे. किराणा सामान तर बाजूला राहिला, इतर पण भरपूर सामान घेतलाय. जे ज्या गोष्टी लागतात आम्हाला गर्दीसाठी, मुलांना खाऊ आणि वेफर्स वगैरे, आता काय गणपतीत लागतील सगळ्यांना द्यायला वगैरे, तर चिवडा वगैरे सगळं लागेल.
जो सामान आहे, ग्रोसरीचं सामान आहे, बाकीचे सामान आहे ते सगळं घेतलेलं आहे. मस्त शॉपिंग झाली, स्वस्तात मस्त छान शॉपिंग झाली आमची. आणि होम डिलिव्हरी पण आहे, पण आता ॲक्च्युली आम्हाला घाई आहे, जो होम डिलिव्हरी माणूस आहे तो इथे अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे आता आम्ही जवळच आहे घर, त्याच्यामुळे जवळ घेऊन चाललो आहे. पण खूप चांगली शॉपिंग झाली, मस्त झाली. पहिले आम्ही कल्याणला जायचो डीमार्टला, तर तिथून एवढं सामान घेऊन यायचं. पण हे आता बेस्ट आहे, मस्त जवळच्या जवळ एकदम मस्त शॉपिंग, चांगलं छान आहे एकदम. पटेल मार्ट तुला काय भेटलं? तिला सूप भेटला आणि डब्बे भेटले. अजून काय मागच भेटलं? हा, साखर भेटली. तर छान झाली शॉपिंग. शॉपिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.